महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. उल्लासनगरच्या मुक्ती व स्मशानभूमीतील लाकडे संपली आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी असलेल्या यातनांचा शेवट हा मरणानेच होतो असे म्हटले जाते. मात्र मृत्यूनंतरही असुविधेच्या यातना अंत्यसंस्कार प्रसंगी भोगाव्या लागत असल्याचा प्रकार उल्हासनगरच्या मुक्ती व स्मशानभूमीत घडत आहे. लाकडानाभावी अंत्यसंस्कार रेंगाळले असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून 3 ते 4 हजार रुपयांची लूट केली जाते. याविषयी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या ठिकाणी आलेले मृतदेह पुन्हा दुसऱ्या स्मशानभूमीत पाठवण्यात येत आहेत. महापालिकेने मोफत दफन व दहनविधीसाठी विशेष आर्थिक तरतूद केली आहे. मात्र संबंधित संस्था आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही प्रेताची अवहेलना ही होत आहे. या ट्रस्टकडे वाबद्दल मी वारंवार प्रशासनाला तक्रार केलेली आहे, पण प्रशासनाचा या ट्रस्टचं काय लागे बांधे मला माहीत नाही आहे. कारण प्रशासन या ट्रस्टला नेहमी पाठीच्या घालतं. मी प्रशासनाला विनंती केली होती की तुम्ही हे ट्रस्ट काढून महापालिकेच्या ताब्यात घ्या आणि महापालिकेच्या कर्मचारी ठेवा ना. तुम्ही लाकडं मोफत देतात, ही मुलं स्वतःचा जीव घालून भोक्यात घालून अंत्यसंस्कार करतात, त्यांना 2 पैसे मिळाले पाहिजेत. परंतु त्याला एक लिमिट आहे. तुम्ही त्या लिमिटपर्यंत एक रेट ठरवून द्या की या मुलांना इथे बोर्ड लावा की तुम्हाला लाकडं मोफत आहेत, या मुलांना तुम्हाला एवढे पैसे द्यायचे. मी इच्छितो की इथे तुम्ही जर बोर्ड पाहिला तर इथे बोर्डावरती पण लिहिलेलं आहे की लाकडं तुम्हाला मोफत देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे तुमच्याकडनं आकारण्यात येणार नाही. लाकडं पुरवण्याचं काम हे उल्हासनगर महानगरपालिकेचं आहे. महानगरपालिका ही सपशेलपणे फेल ठरलेली आहे. पहिले ठरवलेलं असतं, जर तुमचं रेडी असेल तरच तुम्ही करणार नाही करू. त्यांना आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला तुम्ही तुमच्या जेवढ्या खेळून पैसे तुम्ही करता, आम्ही तुम्हाला आमच्या खुशीने जे असेल देऊ असं ना तुम्हाला नाही बोलत नाही. तुमचं पण जीव आहे, आमचा पण जीव आहे, तरी देखील तुम्ही माणसाला अडून धरणार असेल तर हे बरोबर नाही. कुठं ना कुठं चुकतं हे. माणूस जिवंत असताना त्याला चांगल्या सुविधा मिळत नाहीत, मेल्यावर तरी त्याची अवहेलना करू नये अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.